बॉलिवूड बादशाह शाहरुख खानचा जवान हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालाय. SRK च्या पठाण चित्रपटानंतर जवान चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. पठाण चित्रपटाने जशी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली आहे तशीच कमाई जवान चित्रपट करेल असं आता बोललं जाते. तर या चित्रपटाचा रिव्ह्यू खास तुमच्यासाठी. इटली कुमार दिग्दर्शित जवान चित्रपटात मुख्य भूमिकेत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि नकारात्मक भूमिकेत विजय सेतुपती हे कलाकार आहेत. याशिवाय सहकलाकार म्हणून दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, प्रिया मणी यांचाही अभिनय उत्तम आहे. जवान चित्रपटाची मुख्य कथा ही शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या, गरिबी आणि कॉर्पोरेट लेवलला होणारे भ्रष्टाचार यांच्यावर आधारित आहे. तर या समस्यांवरील जळजळीत वास्तव हे अगदी सहजपणे दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक एटली यांनी केलाय. चित्रपटात ऍक्शन शिवाय इमोशनल फेज सुद्धा उत्तमरित्या दाखवण्यात आली आहे. एका भारतीय जवानाची प्रेमकथा, या जवानावर लावले जाणारे देशद्रोहाचे आरोप, त्यातून त्याच्या पत्नीला मिळालेली फाशीची शिक्षा आणि एका बाप लेकाचं नातं, या सगळ्याच गोष्टी अतिशय भावनिकरित्या या चित्रपटाच्या कथेद्वारे रेखाटण्यात आल्यात. जवानमध्ये शाहरुखची भूमिका ही मुख्य असली तरीही या चित्रपटाचं दिग्दर्शन मात्र अगदी दाक्षिणात्य चित्रपटांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले. बॉलिवूडमध्ये हा सिनेमा तयार करण्यात आला असता तर याचं दिग्दर्शन एका वेगळ्याच प्रकारे करण्यात आलं असतं. या चित्रपटाची मुख्य प्रेमकथा ही शाहरुख म्हणजेच आझाद आणि नर्मदा म्हणजेच नयनतारा यांची आहे. तर चित्रपटाच्या फ्लॅशबॅकमध्ये विक्रम राठोड म्हणजेच शाहरुख आणि ऐश्वर्या म्हणजेच दीपिका पदुकोण यांची आहे. आणि याच फ्लॅशबॅक लव्ह स्टोरीवरती अख्खा जवान चित्रपट आधारित आहे. जवानमध्ये शाहरुखच्या आझाद आणि विक्रम राठोड अशा दोन भूमिका असल्या तरीही 56 वर्षाच्या शाहरुख खानने साकारलेल्या आझाद भूमिकेपेक्षा एका वयस्कर विक्रम राठोड या जवानाची भूमिका आपल्यावर छाप पाडून जातीये. तर चित्रपटातील सगळ्याच कलाकारांचं काम हे अगदी नावाजण्याजोगं आहे. चित्रपटाची कथा ही अगदी सहज आणि सरळ आहे. मात्र 2.5 तासांमध्ये तुम्हाला कुठंही बोर होणार नाहीये, कारण चित्रपटाची कथा ही तुम्हाला 2.5 तास गुंतवून ठेवणारी आहे. इंटरवलच्या अगोदरचा भाग हा रंजक आहेच, मात्र इंटरवलच्या नंतरचा भाग हा त्याही पेक्षा जास्त रंजक आहे. जवान हा चित्रपट हटके आणि वेगळा ठरण्याचं मुख्य कारण म्हणजे या चित्रपटाला मिळालेला दाक्षिणात्य टच आणि बॉलिवूड किंग शाहरुख खान नावाची जादू. यामुळेच या चित्रपटाचे एक वेगळं समीकरण पाहायला मिळते. चित्रपटाचं संगीतही एका वेगळ्याच लेव्हलचे. पठाण आणि जवान चित्रपटाची तुलना करायची झाली तर जवानमधील ॲक्शन हे उत्तम आहे, कारण इथं कृत्रिमता कोणतीही वाटत नाहीये. तर जवानमधील नकारात्मक भूमिकेसाठी विजय सेतुपती याने जीव तोडून मेहनत घेतली आहे. तर एकंदरीतच सगळ्याच कलाकारांनी आपल्या भूमिकेला न्याय दिल्याचं स्पष्टपणे दिसतंय. देशभक्ती, देशाप्रती कर्तव्य यासोबतच वैयक्तिक जीवन, प्रेमकथा, भावनिकता आणि मैत्री यांची सांगड घालत देशातील भ्रष्टाचार, आरोग्य यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा, सामान्य माणसांचे हक्क आणि कर्तव्य यावर या चित्रपटातून भाष्य करण्यात आले. हा चित्रपट फुल पैसा वसूल असून प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणणार आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात कुठेही कमीपणा या चित्रपटात जाणवत नाहीये. तसंच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यात जवान हा चित्रपट रेकॉर्ड तोडेल हे आता येणाऱ्या काही दिवसात स्पष्टच होईल. चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, ॲक्शन, स्टारकास्ट, म्युझिक, क्लायमॅक्स या सगळ्यांनाच आम्ही लेट्सअप मराठीकडून 4 स्टार्स देत आहोत. तुम्ही जर चित्रपट पाहायला गेलात तर नक्कीच एक वेगळा आनंद, एक वेगळा अनुभव या चित्रपटाद्वारे घेऊ शकाल. आणि तुम्ही जर हा चित्रपट पाहिला असेल तर या चित्रपटाबद्दलच्या तुमच्या असणाऱ्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.